सर मुंबई फॉलोअपला भेटून जवळजवळ 1.5 महिना झाला. 15 मार्चला आपण भेटलो होतो. अतिशय छान मीटिंग झाली होती ती. एकीकडे आपण सहचारी मीटिंग घेतली होती, दुसरीकडे आपण कॉमन मीटिंग घेतली होती. आणि त्या मीटिंगमध्ये थोडीशी रुखरुख होती आपल्याला की आपण पुढच्या महिन्याला भेटू किंवा नाही. आणि ते खरं झालं. आज 1.5 महिना झाला तुम्हाला भेटलो नाही, तुम्ही मला भेटलात नाही. खूप खूप मिस करतोय मी. कालच मुक्ताताईंशी बोलताना मुंबई पाठपुराव्याचा विषय निघाला आणि त्याही म्हणाल्या की मीही सहचरींसाठी एखादा पत्र लिहून देते. त्यांच्या शुभेच्छा आहेतच, पण त्याच्याही अगोदर, व्यसनमुक्तीच्याही अगोदर आपल्याला जे काही करायचं आहे ते म्हणजे आपल्याला जे काही घरात थांबायला सांगितलेलं आहे तिथे आपल्याला आपलं आपलं जे काय आहे ते करता आलं पाहिजे. सर्वात अगोदर डिस्टन्स, बाहेर निघाला तो मास्क लावला पाहिजे. घरात अशा सर्व वातावरणामध्ये त्या 1 BHK किंवा 1 रूम किचन किंवा 2 BHK असू दे, बंगला असू दे, तीच माणसं पाहून थोडीशी चिडचिड होण्याची शक्यता आहे. तर ही दूर करण्यासाठी आपली आपली एक रुटीन आपण तयार केली, म्हणजे थोडंसं वाचन, थोडीशी TV, थोडंसं व्यायाम, शक्य असला तर योगा, आणि व्हॉट्सअप आणि सोशल मीडिया तर आपल्या हातात आहेच. त्यातून आपण इतर सर्वांशी संपर्क साधू शकतो. मित्रांनो, आता काळजी घ्यायची आहे स्वतःची, आता काळजी घ्यायची आहे कुटुंबाची, आता काळजी घ्यायची आहे समाजाची, आता काळजी घ्यायची आहे देशाची. आणि पहिल्यांदाच आपल्याला सर्वांना संधी भेटते की आता काळजी घ्यायची आहे पूर्ण विश्वाची, जगाची. आणि त्याची सुरुवात जी आहे ती मी माझ्यापासून करू शकतो. आणि ती सुरुवातच त्यांनी सांगितलेली आहे. सर्व सांगतात थोर मोठे आपल्याला, तिकडनं मोदी सांगतात, इकडनं शांत संयमी उद्धव ठाकरे सांगतात, दुसरीकडनं आपले डॉक्टर आनंद नाडकर्णी सांगतात, बाबा सांगतात, आणि सर्वात महत्वाचं की आपल्या मुक्ताताई सांगतात आपल्यासाठी. आणि पूर्ण मुक्तांगण परिवारच सांगतो. तर घरात राहा, स्वस्थ राहा, काही मदत लागली तर एक दुसऱ्याला कळवा, शक्य तेवढी आपण ती मदत देऊ शकू. पण आत्ता सर्वात महत्वाचं आहे, भाजी रोज पाहिजेच नको, मटन चिकन पाहिजेच नको, ते आयुष्यभर खाऊ आपण. आता डाळ खिचडीवरती जरी चाललं तरी माझ्या घरातलं वातावरण चांगलं पाहिजे. काळजी घ्या स्वतःची, काळजी घ्या देशाची, आणि काळजी घ्या पूर्ण जगाची. पुन्हा भेटूच पुढच्या पाठपुराव्याला मुंबईलाच, सरस्वती विद्यालयामध्ये. धन्यवाद.